कृष्णात काय आत्ताची नेमकी तिथली परिस्थिती आहे? गावात तणाव निवळलाय, काय परिस्थिती आहे? गावामध्ये वादाचा प्रसंग घडल्यानंतर, हाणामारी झाल्यानंतर आता पोलिसांची अधिक कुमक त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि गावातला जो तणाव आहे तो निवळण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. तरी देखील ग्रामस्थ संतप्त आहेत, कारण जे खरे लाभार्थी आहेत, जे खरे पूरग्रस्त आहेत, ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत, त्यांना मदत मिळत नाही आहे. कारण सरकार राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे की ज्यांची घरं पाण्यामध्ये गेलेली आहेत त्यांना ग्रामीण भागामध्ये 10,000 रुपये तर शहरी भागामध्ये 15,000 रुपये देण्यात येईल. आणि त्यापैकी या 10,000 रुपयांपैकी 5,000 रुपयांची रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाते. आणि असे वादावादीचे प्रसंग का घडत आहेत तर जी पूरग्रस्तांची खरी यादी बनवणं गरजेचं आहे. ती यादी बनवताना तिथले जे वजनदार नेते आहेत किंवा ज्यांच्या सांगण्यावरून ही यादी तलाठ्याने बनवली ती सदोष पद्धतीची होती, त्यामध्ये दोषी अशी यादी होती. आणि अशा पद्धतीनं यादी जर घडत असेल, बनवली जात असेल, तर खरे लाभार्थी खरे पूरग्रस्त जे आहेत ते माहिती मिळते का? प्रशासनानं काल देखील हातकणंगलेमध्ये अशा प्रकारची जी यादी बनवली गेली होती ते आर्थिक मदत थांबवली होती आणि पुन्हा पुरवणी यादी बनवण्याचे आदेश दिले गेले होते. आता देखील तसंच होईल, कारण प्रशासनाची आता सध्या तरी माझा संपर्क झालेला नाही, परंतु इथले जे स्थानिक गजानन गुरव म्हणून तहसीलदार आहेत, समीर शेंगटेमधून प्रांताधिकारी आहेत, त्यांच्या कानावर घालून अशा प्रकारे घोळ होत असेल तर तात्काळ अशा प्रकारची आर्थिक मदत थांबवली जावी आणि खरोखर पंचनामे जाग्यावर जाऊन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण संबंधित तलाठ्याला कोणीतरी राजकीय नेत्यांना, सरपंचानं किंवा सेक्रेटरीनं सांगून जर अशा प्रकारची यादी बनवली जात असेल तर ती खऱ्या पूरग्रस्तांवर अन्याय करणारी आहे. आणि त्यामुळे असे प्रसंग बऱ्याच गावामध्ये होतील. आजचा प्रसंग तर आमच्या समोर घडलेला आहे. थेट त्या जो सेक्रेटरी आहे प्रकाश तेपणवार त्यांच्या कुटुंबियांना मारहाण झाली, त्यांच्या मुलाला तुंबळ मारा हाणामारी करण्यात आली. आणि अशा वादावादीचे प्रसंग गावागावामध्ये गावागावामध्ये होऊ नयेत याची दक्षता आता संबंधित प्रशासनानं घेणं गरजेचं आहे.